फडणवीसांवर टीका करणारे मनोज रांगे पाटील हे भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आलेत. मनोज रांगे पाटलांवर भाजप नेत्यांकडून जोहो बाजूने टीका होऊ लागली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजातील नेतेच मनोज रांगेंवर टीका करण्यात अग्रस्थानी आहेत. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज रांगे पाटील यांना भाजप नेते लक्ष करू लागलेत. भाजप नेत्यांनी मनोज रांगे पाटलांवर टोकाची टीका करायला सुरुवात केली आहे. नारायण राणे आणि नितेश राणे टीका करणाऱ्यांमध्ये अग्रेसर आहेत. नितेश राणेंनी मनोज रांगे पाटील हे आधुनिक जीना असल्याचा आरोप केलाय. मनोज रांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातो सगळ्यांमध्ये. कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये, त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय. त्याबद्दल थोडा आम्हा लोकांना सांगा तुमची बाजू काय. तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांची सेवा करताय. जरांगेंच्या वेशभूषेवर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी जरांगेंच्या दाढीवरूनही त्यांच्यावर निशाणा साधला. कुणीही दाढी वाढवून शिवाजी महाराज होत नाही असा टोला राणेंनी लगावला. आतापर्यंत एवढ्या वर्षात 400 वर्षात मराठी जमीन दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही हो. दाढी वाढून गुणात्मक व्हायला पाहिजे. खासदार अनिल बोंडेंनीही जरांगेंवर टीका केली आहे. जरांगे मुख्यमंत्री झाले तरी सगळे सोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही असं अनिल बोंडे म्हणाले. याच्यावर कुंडी लिहिलं असेल तर सख्यांना जे सख्य आहे रक्ताचारासाठी त्यांना कुंडी प्रमाणपत्र मिळणारच. ते ओबीसीमध्ये येणार पण सोयऱ्यांना मिळू शकत. कोणी मुख्यमंत्री झाला आपला मनोज जहांगीरनी इलेक्शन लढवलं निवडून आला पण मुख्यमंत्री होत असं तरी नाही करू शकत. मनोज रांगे पाटील यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आहेत. जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेनं आता संपूर्ण भाजपच मनोज रांगे पाटलांवर तुटून पडली आहे. तर जरांगे आता संपूर्ण भाजपचा सामना कसा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.